नमस्कार, मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. देशाच्या नवीन उपराष्ट्रपतींच्या निवडीसाठी शनिवारी मतदान झाले. या निवडणुकीमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार जगदीप धनखड यांचा विजय झाला असून ते देशाचे नवे उपराष्ट्रपती म्हणून 11 ऑगस्ट रोजी शपथ घेणार आहेत. जगदीप धनखड यांच्या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार जगदीप धनखड यांच्या विरोधात विरोधी पक्षाच्या उमेदवार मार्गारेट अल्वा यांच्यात उपराष्ट्रपती पदासाठी लढत झाली. जगदीप धनखड यांना 528 मते तर मार्गारेट अल्वा यांना 182 मते मिळाली. धनखड 71 वर्षांचे असून ते राजस्थानमधील प्रभावशाली जाट समाजाचे आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसने मार्गारेट अल्वा यांच्यासाठी प्रारंभी विरोधकांमध्ये एकमताचे प्रयत्न केले होते, मात्र हे प्रयत्न फिसकटले. त्यामुळे तृणमूल काँग्रेसही मतदान प्रक्रियेपासून दूर राहिली. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीवरून विरोधी पक्षांमध्ये झालेल्या मतभेदांचा फायदा जगदीप धनखड यांना झाला. पनवेल बस आगारातून एसटी महामंडळाच्या पनवेल ते कोण मार्गे सावळे आपटा जांभिवली सर्व बसेस सेवा पूर्ववत करण्यात याव्यात अशी मागणी उरणचे आमदार महेश पालधी यांनी पनवेल आगार व्यवस्थापकांकडे केली आहे. या संदर्भात आमदार महेश पालधी यांनी व्यवस्थापकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की माझ्या विधानसभा मतदारसंघातील सावळे गुळसुंदे आपटा जांभिवली या ग्रामपंचायती ग्रामीण भागातील असून या भागातील ग्रामस्थांना पनवेल येथे खरेदीसाठी शिक्षण नोकरी या व्यवसायासाठी तसेच इतर कामांसाठी वारंवार जावे लागते. कोरोना काळापूर्वी या भागात एसटी बसेसची सुविधा उपलब्ध होती, मात्र या सेवा बंद झाल्यामुळे ग्रामस्थांना कामगारांना खासगी वाहनाने रिक्षाने प्रवास करावा लागत आहे. तसेच सध्या शाळा कॉलेज सुरू झाल्याने विद्यार्थ्यांची प्रवासाच्या दृष्टिकोनातून गैरसोय होत आहे. त्यामुळे पनवेल कोण मार्गावरील सर्व एसटी बसेस सेवा सुरू करण्यात यावी असे या निवेदनात म्हटले आहे. भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ नादब्रह्मा साधना मंडळ खारघर आणि पनवेल तालुका सांस्कृतिक सेल यांच्या संयुक्त विद्यमाने शास्त्रीय आणि उपशास्त्रीय गायन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये गोवा राज्यातील सुप्रसिद्ध गायिका मुग्धा गावकर यांच्या गायनाने रसिक श्रोते मंत्रमुग्ध झाले. पनवेल शहरातील मार्केट यार्डमधील श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आमदार प्रशांत ठाकूर सुप्रसिद्ध डॉक्टर गिरीश पुणे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी गायिका मुग्धा गावकर यांनी गायकीचे अनेक पैलू आपल्या कलेतून सादर केले. दरम्यान यावेळी आयोजकांच्या वतीने आमदार प्रशांत ठाकूर यांचे वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन करण्यात आले. देशाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त देशभरामध्ये हर घर तिरंगा अभियान राबवण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर पनवेलमध्ये हर घर तिरंगा अभियानाला भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी तिरंगा फडकवत आणि भारत माता की जय या घोषणेने सुरुवात करण्यात आली. यावेळी भाजप पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, ज्येष्ठ नेते वायटी देशमुख, भाजप महिला मोर्चा तालुका अध्यक्ष रत्नप्रभा खरट, माजी महापौर डॉक्टर कविता चौतमल यांच्यासह माजी नगरसेवक आणि भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी हे अभियान यशस्वी करत 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान सर्वांनी तिरंगा फडकवण्याचे आवाहन केले. आंतरराष्ट्रीय जलतरणपटू प्रभात कोळी याने अमेरिकेमधील लेक टाहो हे 35 किलोमीटरचे अंतर 12 तास 37 मिनिटात पार केले असून अशी कामगिरी करणारा आशिया खंडातील प्रथम जलतरणपटू होण्याचा मान प्रभातने मिळवला आहे. त्याचप्रमाणे वर्ल्ड ओपन वॉटर स्विमिंग असोसिएशनच्या कॅलिफोर्नियन ट्रिपल क्राऊन पटकावणारा देखील आशिया खंडातील तो पहिला जलतरणपटू ठरला. लेक टाहोमध्ये जलतरण करण्यासाठी प्रभातने प्रथम उल्वानोड येथे असलेल्या रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या स्विमिंग पूलमध्ये सराव केला असून त्याबद्दल लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे प्रभातने विशेष आभार मानले. प्रभातच्या पराक्रमाची नोंद गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड्स तसेच लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये 5व्या विक्रमांची नोंद करण्यात आली आहे.
खोपोली मंडळ कार्यक्षेत्रातील तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांनी शेताच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांनी लागवड केलेल्या क्षेत्राची ई पीक पाहणीद्वारे नोंद केली, तसेच त्याचे प्रात्यक्षिक दाखवून यापुढे प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या शेतातील पिकांची नोंद ई पीक पाहणी वर्जन 2 ॲपद्वारे कशी करायची हे समजवून सांगितले. शासनाचा ई पीक पाहणी हा महत्वाकांक्षी प्रकल्प 15 ऑगस्ट 2021 पासून रायगड जिल्ह्यात राबवण्यात येत आहे. त्यानुसार शेतकऱ्याने आपल्या शेतातील पिकाची नोंद आपल्या शेतात उभे राहून ई पीक पाहणी वर्जन 2 या ॲपद्वारे करायची आहे. त्याची माहिती शेतकऱ्यांना व्हावी यासाठी तहसीलदार आयुक्त तांबोळी यांच्या मार्गदर्शनाखाली खोपोली मंडळाचे सर्व तलाठी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना ई पीक पाहणी वर्जन 2 या ॲपबाबत माहिती देऊन जनजागृती करत आहेत. यावेळी खोपोली मंडळ अधिकारी सचिन बाग आणि त्यांचे सहकारी तलाठी रणजित कवडे, भरत सावंत, दीप्ती चोणकर, सुवर्णा कोल्हे, प्रतीक पापडेकर यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. कर्जत नगर परिषद कार्यालयात ध्वज वितरण कक्ष सुरू करण्यात आला आहे. कर्जत शहरातील प्रत्येक प्रभागात ध्वज मिळवण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे. त्याअंतर्गत नगराध्यक्ष सुवर्णा जोशी यांनी स्वयंसेवी संस्था मंडळ, इच्छुक स्वयंसेवकांनी, सर्व नागरिकांनी भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या उपक्रमांमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे आणि तिरंग्याचा सन्मान करावा असे आवाहन केले आहे. कर्जत नगर परिषद घरोघरी तिरंगा या मोहिमेअंतर्गत कामाचा आढावा घेण्याकरिता बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस नगराध्यक्ष सुवर्णा जोशी, उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल, सभापती राहुल डाळिंबकर उपस्थित होते. त्यांनी कर्मचाऱ्यांकडून कामाचा आढावा घेऊन अभियानाची पुढील रूपरेषा ठरवली. त्यानंतर नगर परिषद कार्यालयात ध्वज वितरण कक्ष सुरू करण्यात आला. मुरुड शहरातून सुप्रसिद्ध जंजिरा किल्ल्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर मासळी मार्केट आहे. अनेक दिवसांपासून या मासळी मार्केट परिसरातील रस्त्यावर दोन मोठे खड्डे पडले असून त्यात पावसाचे पाणी साचून तलाव निर्माण झाले आहेत. मात्र सार्वजनिक बांधकाम खाते हे खड्डे बुजवण्यासाठी कोणतीही कार्यवाही करत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे. मुरुड शहरातून जंजिरा किल्ल्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर असंख्य पर्यटकांची नियमित वर्दळ असते. शिवाय मासळी मार्केट असल्यामुळे सदरचा रस्ता गर्दीचा आहे. तसेच या परिसरातील गणरायाचे आगमन याच रस्त्याने होत असते. या रस्त्याच्या मधोमध मोठे खड्डे पडले असल्याने गणरायांचे आगमन कसे होणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या या खड्ड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने सदरचे खड्डे तलावासारखे झाले आहेत. त्यामुळे या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. पनवेल तालुक्यातील चिखले येथील विजय आर्मी स्कूल आणि ज्युनियर कॉलेज ऑफ छत्रपती शिवाजी महाराज नॅशनल मेमोरियल ट्रस्ट आणि नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी आणि क्रीडा प्रशिक्षण संस्था, विजय नाना स्पोर्ट्स ॲडव्हेंचर अँड रायफल सोसायटी यांच्या वतीने साहसी आणि क्रीडा प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शाळेचे प्राचार्य एन के मराठे यांच्या हस्ते श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार घालून या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. या शिबिरामध्ये विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी विकास लाटे, रवींद्र पानकडे, अमोल आठवले, सौरभ दराडे, दीपक जगदाळे, समित आभाळे तसेच आश्रमशाळा चिखलेचे शिक्षक राजेश राठोड, व्ही एल काटकर उपस्थित होते. विद्यार्थ्यांसोबत शाळेचे कमांडंट पी व्ही आर कृष्णन, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, सैनिक निर्देशक, संगणक निर्देशक या सर्वांनी विविध साहसी कौशल्याचे प्रशिक्षण घेतले. भारतीय जनता पक्षाचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण जिल्ह्यामध्ये विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले. त्याअंतर्गत भारतीय जनता पार्टी कर्जत आणि उपजिल्हा रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने सुनील गोपटे यांच्या जनसेवा कार्यालयात बूस्टर डोस लसीकरण शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचा लाभ परिसरातील 153 नागरिकांनी घेतला. या शिबिरात उपजिल्हा रुग्णालयाच्या डॉक्टर संगीता दळवी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी लसीकरण केले. यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष वसंत भोये, किसान मोर्चाचे कोकण समन्वयक सुनील गोपटे, कर्जतचे उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते. नागोटणे येथील किंग बेकरीमधील पावामध्ये उंदराची विष्ठा सापडली असून पेण येथील अन्न आणि औषध प्रशासनाने सदर बेकरी बंद करण्याचे निर्देश दिले आहेत.
पाली कुंभारशेत येथील सचिन डोबले हे एका हॉटेलमध्ये भाजीपावच्या पार्सलची ऑर्डर केली. या पार्सलमधील पावामध्ये डोबले यांना काहीतरी काळे दिसले. ते निरखून पाहिल्यानंतर ती उंदराची लेंडी असल्याचे स्पष्ट झाले. त्याबाबत हॉटेल मालकाला विचारणा केली असता त्याने हा पाव फेरीवाल्यामार्फत किंग बेकरीमधून आणल्याचे सांगितले. डोबले यांनी सदरील घटनेची नागोडणे पोलीस ठाणे आणि ग्रामपंचायत तसेच पेण येथील अन्न आणि औषध प्रशासनाकडे रीतसर तक्रार केली. अन्न आणि औषध प्रशासनाचे अधिकारी सचिन आढाव आणि विक्रम निकम हे आपल्या सहकाऱ्यांसह बेकरीमध्ये तात्काळ दाखल झाले. त्यांनी पंचासह सदरील ठिकाणची पाहणी केली आणि किंग बेकरी हा बंद करण्याचे निर्देश दिले. वनविभागाच्या पथकाने श्रीवर्धन मसळा गोरेगाव या राज्य मार्गावरील कणघर फाटा येथे खैराच्या लाकडाची चोरटी वाहतूक करणारा टेम्पो ताब्यात घेतला असून चालकाला अटक केली आहे. मसळा तालुक्यात वनविभागाचे क्षेत्र मोठे आहे. या क्षेत्रात फार जुनी खैराची लागवड करण्यात आली होती. अलीकडच्या काळात तालुक्यातून खैराच्या लाकडांची मोठ्या प्रमाणात चोरटी तोड आणि वाहतूक होत असल्याचे परिक्षेत्र वन अधिकारी संजय पांढरकामे यांच्या लक्षात येताच त्यांनी पूर्ण तालुक्यात ऑपरेशन खैर सुरू केले आहे. त्यानुसार वनपाल दीपक शिंदे, वनरक्षक प्रियंका चव्हाण, अमोल सोनार यांच्या पथकाला श्रीवर्धन मसळा गोरेगाव राज्य मार्गावरील कणघर फाटा येथे महिंद्रा पिकअप टेम्पो अवैध खैर तस्करी करताना सापडला. त्यांनी त्वरित टेम्पो चालक फरहान दाऊद चिलवार याला ताब्यात घेतले. दरम्यान आरोपी फरहान दाऊद चिलवार याला श्रीवर्धन न्यायालयात हजर केले असता त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी मिळाली आहे. पनवेल महापालिका हद्दीतील ज्येष्ठ नागरिकांना, दिव्यांग आणि 18 वर्षाखालील विद्यार्थ्यांना नवी मुंबई परिवहन क्षेत्रातील NMMT बस भाड्यात सवलत मिळणार आहे. दिव्यांगांना तिकीट भाड्यात 100%, 18 वर्षाखालील विद्यार्थी तसेच ज्येष्ठ नागरिक यांना तिकीट भाड्यात 50% सूट देण्यात येणार आहे. या कामी पनवेल महापालिकेच्या तत्कालीन नगरसेविका नेत्रा पाटील आणि आरती नवघरे यांनी पाठपुरावा केला होता. तसेच त्यांनी आयुक्त देशमुख आणि अतिरिक्त आयुक्त प्रशांत रसाळ यांच्याकडेही वारंवार पत्रव्यवहार केला होता. या सवलतीचा लाभ घेण्यासाठी महापालिकेतील समाज विकास विभागात येऊन अर्ज करावे, आपली नाव नोंदणी करावी, त्यानंतर त्यांना महापालिकेकडून सवलतीचे ओळखपत्र देण्यात येणार आहे. पनवेल महापालिकेचे हे सवलत ओळखपत्र NMMT बसमध्ये दाखवल्यानंतर लाभार्थ्यांना सवलत मिळणार आहे. राज्यात एकीकडे मंत्रिमंडळ विस्तारात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री व्यस्त असतानाही भाजपने पक्ष संघटनेवर विशेष भर दिला आहे. आगामी काळात होणाऱ्या लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने रणनीती आखली जात असून महाराष्ट्रात 9 केंद्रीय मंत्र्यांचा दौरा नियोजित आहे. यामध्ये कार्यकर्त्यांशी संवाद आणि पक्ष संघटनेवर भर दिला जाणार आहे अशी माहिती भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. राज्यात सत्ता परिवर्तनमध्ये भाजप हा केंद्रबिंदू राहिलेला आहे. या अनुषंगाने भाजपचा मेगा प्लॅन सुरू असून पक्षवाढीसाठी आणि लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राज्यातील 16 लोकसभा मतदारसंघामध्ये 9 केंद्रीय मंत्री दाखल होणार आहेत. तसेच वेगवेगळे प्रकारचे 21 कार्यक्रम हे मंत्री मतदारसंघात घेणार असल्याचेही चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले आहे.